धुळे तालुक्यातील नवलनगर येथील क्रांतीवीर नवलभाऊ कला महाविद्यालयाच्या सन 2009 ते 10 ते 2010 ते 11 बॅचच्या बीएच्या 75 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा नवलनगर येथे संपन्न झाला आहे। तब्बल 13 वर्षांनी विद्यार्थ्यांनी एकत्र देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। तसेच एकमेकांची हास्यवाईकपणे विचारपूस करत हिजगुजही साधले आहे। मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करत सुरुवात करण्यात आली आहे। पुढे विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्वच माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत महाविद्यालयीन जीवनात आलेल्या अनुभवाचं कथन केलं, तर काही विद्यार्थ्यांना अनुभव कथन करतानाच अश्रू देखील अनावर झाले होते। शीतल रमेश पाटील आणि लग्नानंतर शीतल नितीन पाटील झालं, मला लंगाण्याला दिलेलं आहे, कोडदे लंगायला, पण आम्ही अंबरनाथलाच राहतो प्रॉपर। मला यायची खूप इच्छा होती, पण मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला होता, मग माझा काही जीव होत नव्हता यायचा, पण मिस्टरांचं महिन्यापूर्वीच गेट टुगेदर झालं। पण मिस्टर बोलले की तुला जायचं असेल ना मी स्वतः येतो तुला घेऊन जाईल, कारण आता दिवाळीच्या खूप गर्दी असतात गाड्या, आणि एकटे येणं शक्य नव्हतं मला। मग सहपरिवारच आलो आम्ही गेट टुगेदरसाठी, कारण 15 वर्षानंतर मी फर्स्ट टाइम दिवाळीला आलेली आहे। एक प्रायमरी टीचर म्हणून कार्यरत आहे। इथं मी 2011 मध्ये मी FIBA ला होती, त्यानंतर मी 2015 मध्ये कम्प्लीट केलंय ग्रॅज्युएशन, बाहेर नसेल त्याच्यामुळे मला सहसा इथं कुणी एवढं ओळखत नसेल, पण मी सहज एक नवीन विषय म्हणून भेटायला सरांना भेटायला आलेली। सूर्यवंशी आहे, इकडचं नाव माझं मला दुसऱ्याला दिलेलं आहे, मी दोंडायच्याला राहते, मी माझ्या मिस्टरांच्या बिझनेसमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून काम करते, आणि माझं तिकडचं नाव आहे धनश्री हेमंत बावेसकर। इकडचे कविता देवीदास पाटील, माझं मी तुमच्या बॅचची तर नाही आहे पण 12वीपर्यंत होती, ऍक्च्युली मला कुठेतरी ओळखलंही असेल, आणि सर माझे सरांकडे क्लासला होते, इथे सरांना की मला फक्त सरच ओळखत असते, ओळखतात की नाही मला नाही माहिती, पण मी ओळखते सरांना। मला जयेशने सांगितलं आधी, त्यानंतर अरिफने मला इन्व्हाइट केला, आणि मग मी इथं तुमच्यापर्यंत भेटीला आली। मी सप्टेंबर महिन्यात इथून गेलो होतो, त्यांना म्हटलं व माझ्याकडनं शक्य नाही, पण आरिफ प्रशांत राजू श्याम वगैरे यांनी खूप, विशेष करून गोपाल तू आला तरी मी येईल, त्याला म्हटलं भाऊ माझा विषय सोडून मी तर काही पोहोचत नाही म्हटलं। मी गेलो मग तिथं सुट्टीसाठी अप्लाय करायला, ही गोष्ट हसण्यासारखी पण सॉरी ते पाहिजे सर, म्हटलं मला माहिती होतं मी जर खरं सांगितलं ते देणार रे सुट्टी, ते म्हणतील तू जाऊ शकतो इथून। त्यांना म्हटलं सर माझी आजी वारली आणि मला घरी जाणं अर्जंट आहे। सर म्हटलं मला वडील नाही आहेत, माझे वडील एक्सपायर झाले म्हणे, मग तू कधी पोहोचशील तेही माहिती सर, म्हटलं फक्त तू एकदा सुट्टी करून द्या बाकी मी पाहून घेईल मी कसा पोहोचेल म्हटलं। पण त्यांचे पण खूप आभार मानतो मी, त्यांनी माझी श्रीनगरहून फ्लाईट कन्फर्म केली दिल्लीसाठी, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीहून जसा रस्ता भेटला तसा इथपर्यंत पोहोचलो। तर मेळाव्याच्या शेवटी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर VH उबाडे यांनी माजी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केलं आहे, तसेच अनेक अडफळींना उजाळा देत काही विद्यार्थ्यांचे अनुभव देखील त्यांनी कथन केला आहे। एकंदरीतच 13 वर्षांनी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। जबाबदाऱ्या कळल्या आणि आमच्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जास्त चांगलं काम करू लागले, पुढे गेले, त्याचा आम्हाला आनंद वाटतोय। या ठिकाणी सरपंच साहेब बदलेले आहेत, कोणी जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये शिक्षक आहेत, कोणाची कंपनी आहे, कोणी कंपनीमध्ये नोकरीला आहेत, त्या भगिनी आल्या तर त्यांचे मिस्टर पण त्यांच्यासोबत आलेले आहेत, दोन जणांचे मिस्टर सोबत आलेले आहेत, लांबून लांबून रायपूर सारख्या लांबच्या याच्यातनं आणि श्रीनगरवरनं आलेले आपल्याकडे विद्यार्थी आहेत, म्हणजे किती आत्मीयता आमच्या ह्या KNB कॉलेजच्या विषयी आपल्या मनामध्ये आणि आमच्या प्रति तुमच्या मनामध्ये आहेत याची जाणीव मित्रांनो निश्चितपणे आम्हाला आहे। या कार्यक्रमातूनच आम्हाला आता आजी जे विद्यार्थी आहेत, आता हल्लीचे विद्यार्थी आहेत, हे सर्व फील्ड त्यांना दाखवली जाईल, त्यांच्यामध्ये एक प्रेरणेचा स्रोत त्याच्यामुळे निर्माण होईल, आणि असेच कार्यक्रम दरवर्षी कसे घडले जातील अर्थात अपेक्षित हेच आहे। पालकांचाही मेळावा व्हावा, शिक्षक पालकांचा मेळावा व्हावा, विद्यार्थ्यांचा मेळावा व्हावा, यात फक्त चांगल्याच गोष्टी नाहीत तर त्या काही उणीवांच्या गोष्टी आहेत, त्यांचाही व्हावा, आणि त्याने जेणेकरून की त्या कॉलेजमध्येही सुधारणा व्हावी, किंवा आम्ही पूर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करावा, आणि आमचा पूर्णच आम्ही कसा घालवावा याच्यासाठी सुद्धा आम्हाला ते मार्गदर्शन एक लाभकारक ठरतं। या प्रसंगी
प्राचार्य डॉक्टर व्ही एच उबाडे, उप प्राचार्य डॉक्टर युही गांगुर्डे, डॉक्टर एम झेड पाटील, डॉक्टर एस जे पाटील, प्राध्यापक एस डी सुरवंशी, प्राध्यापक व्ही बी शिंदे, तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये सतीश भांबरे, आरिफ पिंजारी, भूषण सुरवंशी, ऍडव्होकेट फारुख शेख, सिरज पाटील, उमेश पाटील, राजेंद्र पाटील, प्रशांत बागुल, श्याम मिस्तरी यांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.